नमस्कार मंडळी जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनसाठी बनवा अगदी झटपट घरातला मसाला वेगळ्या पद्धतीने तयार करून ही रेसिपी बनवलेली रे आहे खूप छान चविष्ट होते भरपूर टिप्स नेहमीप्रमाणे सांगितलेले आहे पहिल्यांदा जर करणार असाल तरीसुद्धा रेसिपी अगदी परफेक्ट तयार होईल चला तर मग वेळ घालवता या रेसिपीला आपण सुरुवात करूया अशा प्रकारे येते मी ह्या मिरच्या घेतलेल्या पाच मिरच्या घेतलेल्या मी मिरच्यांचा रंग बघू शकता मस्त असा फ्रेश आहे देठ देखील ताजा आहे ताज्याच मिरच्या इथे वापरायच्या आहेत तर अशा प्रकारची मिरची घेतल्यानंतर आपण या मिरचीसाठी लागणारा स्पेशल मसाला तयार करून घेवा गॅसवरती कडे ठेवलेला आहे आणि एक कप बेसनपीठ घालून घेतलेला आहे पीठ हे हलकंसं छान आपण भाजून घ्यायचं आहे आणि कच्चा पण आहे तो दूर करून घ्यायचं आहे नंतर मिक्सरचं भांडं घेतलं आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी म्हणजे दोन चमचे तिळ घेतले थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि कोथिंबीर घालून हा मसाला तयार करून घेतला या बेसन पिठामध्ये घातल्यानंतर छान हाताने आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि घरातले मसाले देखील याच्यामध्ये घालून घ्यायचे एक चमचा धन्या पावडर वापरलेले अर्धा चमचा हळद वापरलेले आहे एक चमचा जिरं कांदा लसूण पावडर एक चमचा आणि बेगडी मिरची एक चमचा वापरलेला आहे यामुळे मसाला छान चविष्ट तयार होतो वेगळ्या पद्धतीने हा मसाला जर तयार करून केला मिरचीमध्ये भरला तर कोटिंग तर था था जास्ता जास्ता छान राहतं ला आणि ही मिरची जरी आपण परतल्यानंतरसुद्धा हा मसाला बाहेर येत नाही याच्यामध्ये एक चमचा तेल घातलं आणि नंतर थोडंसं पाणी घालून हा मसाला घट्ट असा तयार करून घेतलेला आहे बघू शकता जास्त घट्ट नाही अगदी सैलसर म्हणजे आपण या मिरचीमध्ये भरेल येत पत जास्त पातळ झालं तर हा मसाला जास्त छान असा भरला गेला नाही मसाला बघू शकता मस्त येथे तयार झालेला आहे या तयार झालेला आहे ले ले या चवीनुसार मीठ देखील घालून घेतले आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे यामुळे जर अशा प्रकारचा मसाला तयार करून मिरचीमध्ये भरला आणि मिरची अशा प्रकारे जर शिजवून घेतली किंवा परतून घेतली तर जेवताना तोंडणी लावण्यासाठी जर अशी ठेवली तुम्ही ही मिरची तो जेवताना तोंडणी लावू शकता भाताबरोबर खाऊ शकता मस्त चमचमीत अशी मिरची तयार होती टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकता आणि टिफिनसाठी जर नेणार असेल तर काय करायचं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे मस्त अशा प्रकारे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मसाला देखील तयार झालेला आहे अशा प्रकारे मिरच्या घेतल्यानंतर मिरच्याना छान एक कट मारून घ्यायचा वरून खालीपर्यंत आज ज्या बिया असतील त्या काढून घ्यायच्या आणि आतमध्ये जर मिरची कुठे किडकी आहे का हे सुद्धा चेक करायचं आणि अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या ते अशा प्रकारे चिरून घेणार आहे आणि या जा मिरच्यांना काय करायचं थोडंसं मीठ लावून घ्यायचं बऱ्याच वेळेस ही मिरची करत असताना तुरट होती किंवा चवीला छान लागत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं पण हे जर या पद्धतीने आपण याला आतल्या बिया काढून घेतल्या आणि कट मारून घेतला की या थोडंसं मीठ लावून चोळून घ्यायचं आतमध्ये जास्त देखील नाही पण थोडंसं मीठ लावून चोळून घेतलं की मिरची छान चविष्ट तयार होते बघा अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांना इथे मी कट मारून घेतलेला आहे हे मीठ घ्यायचं आणि एका मिरचीमध्ये या पद्धतीने आतमध्ये सगळ्या याला लावून घ्यायचं अशा प्रकारे चोळून घ्यायचं सुरुवातीला नंतरच मग याच्यामध्ये मसाला भरायचा ही टिप्स एक लक्षात ठेवा म्हणजे तुमची मिरची अजिबात बांचट होणार नाही चविष्ट तयार होईल अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांना मी याच पद्धतीने मीठ लावून घेणार आहे मी सगळ्या मिरच्यांना मीठ लावून घेते तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्ही जर साची मराठी रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला हे व्हिडिओ बघायला आवडत असतील रोज दुपारी दीड वाजता मी व्हिडिओ नवनवीन अगदी वेगळ्या पद्धतीने नेहमी त्याच त्याच पद्धतीचे व्हिडिओ किंवा रेसिपी न अपलोड करता काहीतरी वेगळ्या पद्धतीने आणि झटपट घरातल्या साहित्यापासून घरातल्या मसाल्यापासून मी रेसिपी नेहमीच तयार करत असते हे पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांना मीठ देखील लावून झालेला आहे आणि मसाला अशा प्रकारे भरून घ्यायचा दाबून भरायचा म्हणजे ज्यावेळेस आपण ही मिरची परतून घेतो त्यावेळेस मसाला अजिबात बाहेर येत नाही दाबून जेवढा मिरचीमध्ये मसाला भरल तेवढं ही मिरची छान चविष्ट तयार होते पण इथे खूप महत्त्वाची टिप्स आहे आपण हे मेस बेसन मिरची तयार करतो किंवा मसाला बेसन मिरची तयार करतो आहे यासाठी ज्यावेळेस आपण बेसनचं पीठ कडेमध्ये भाजून घेतो त्यावेळेस ते हलकंसं भाजून वास सुटल्यानंतर सुगंध सुटल्यानंतर भा परतून घेतल्यानंतर आपण जो मी मसाला तयार करून घेतो तो थोडासा सैलसर करून घ्यायचा जास्त घट्ट करायचं नाही नाहीतर ही मिरची आपण ज्यावेळेस परतून झाल्यानंतर बेसन पीठ छान शिजलं जाणार नाही हे खूप महत्त्वाची टिप्स आहे जास्त दाट घट्ट असं बेसन करू नका सैलसरच भरायचं याच्यामध्ये अशा प्रकारे मिरची येथे भरून झालेल्या आहे प्रकारे संपूर्ण मिरच्या मी याच पद्धतीने ते भरून घेणार आहे बघू शकता मस्त असं दाटसर हा मिरच्यामध्ये मसाला भरून तयार झालेला आहे प्रकारे मिरच्यांमध्ये मसाला भरून राहिलेला आहे मस्त बघू शकता मिरची आणखी एक घेतलेले आहे मसाला थोडासा शिल्लक राहिला होता म्हणून मिरचीला रंग देखील छान सुरेख आलेला आहे दिसतोय देखील छान मिरची म भरल्यानंतर आता गॅसवरती परत तीच कढई ठेवलेली आहे आणि दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि तेल कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जीर घालायची जीर छान तेलामध्ये तड तडतडल्यानंतरच आपण याच्यामध्ये फोडची कृती तयार करून घेणार आहे एक चमचा मोहरी देखील वापरलेला आहे दोन्ही छान तडतडल्या किंवा भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण ज्या मिरच्या आपण तयार करून घेतल्या होत्या आणि त्यातून जो शिल्लक मसाला राहिला होता तो देखील आपण याच्यामध्ये वापरणार आहे यामुळे काय होतं मसाला छान चविष्ट तयार होतो जो मसाला शिल्लक राहिला होता तो देखील मी याच्यामध्ये वापरलेला आहे अशा प्रकारे तर आता हात पूर्ण तेलामध्ये छान भाजून घ्यायचा हलक असं ह्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून किंवा परतून घ्यायचा तेलामध्ये मस्त हा तेलामध्ये परतून झाला छान आपला वास देखील तुम्ही बघू शकता मस्त सुटलेला आहे अशा प्रकारे हे तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि मिरच्या या पद्धतीने सोडून घ्यायच्या मसाला भरलाय ते बाजू वरती ठेवायची आणि खालती बाजू ते याप्रमाणे करायचं एक मिनिट झाला की मग परत एका हातानेच उलतानाने किंवा कुठल्याही हे न हलवता हातानेच खालची बाजू वर करायची आणि वरची बाजू खाली करायची यामुळे मिरची देखील सगळ्या बाजूने छान शिजली जाते आणि मसाला देखील बाहेर येत नाही तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे या मिरचीमधला मसाला अजिबात बाहेर आलेला नाही कारण आपण छान कोटिंग केलं होतं आणि तेल वापरल्यामुळे मसाला अजिबात बाहेर येत नाही आणि या पद्धतीने मिरची तेलामध्ये छान कढई सोडताना परतून घेतली की मग मसाला अजिबात बाहेर येत नाही तर मसाला दोन्ही बाजून छान मिरच्या भाजून झालेल्या आहेत बघू शकता कलर देखील सुरेख आलेला आहे थोडंसं दाबून बघायचं मिरची का नाही तर मस्त तेलामध्ये फक्त ही मिरची मी परतून घेतलेलं आहे सुगंध देखील छान आलेला आहे मस्त चविष्ट जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनसाठी मस्त अशी वेगळ्या प्रती वेगळ्या प्रकारची बेसन शिमला मिरचीची रेसिपी तयार झालेली आहे मसाला बेसन शिमला मिरची असं याला म्हणतात हे रेसिपी तुम्हाला आय होप नक्की आवडेल हे रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद